ज्या लोकांचा धंदा आमच्या कामामुळे बंद पडायची भीती निर्माण होते, ते लोक मारायला येतात, ते लोक आमच्यावर अटॅक करतात, हे नेहमीचंच आहे आमच्यासाठी. माझं नाव सुयश तोष्णीवाल, मी एक रॅशनलिस्ट आहे. या अंधश्रद्धा काही फक्त भारतातच असतात असं अजिबात नाही आहे. अंधश्रद्धेची जी समस्या आहे ही पूर्ण जगभरातच विखुरलेली आहेत. बघा, हे बुवा बाबा आपल्याला वैचारिक गुलामगिरीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू लागतो आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती गमावून बसतो. आणि ही फक्त वैयक्तिक पातळीवर नाही आहे तर समाज म्हणूनच आपण ही विचार करण्याचं स्वातंत्र्य गमावून बसू का काय, असा एक प्रश्न निर्माण होताना दिसतोय. प्रमुख काम हेच असतं की गावागावांमध्ये जायचं, शाळा कॉलेजेसमध्ये जायचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल जनजागृती करायची. कुणी अंधश्रद्धा निर्मूलनासारखं एवढं चांगलं काम करत आहे, त्या व्यक्तीचा ते काम करत आहे म्हणून कुणी खून कसं करू शकतं? या गोष्टीने खूप मनाला त्रास झाला. त्या चिडीचं रूपांतर अनिसचं काम सुरू करण्यामध्ये झालं. सगळ्यात आधी स्वतःच्या घरातूनच चॅलेंज सुरू होतं. घरातल्या लोकांचाच या कामाला विरोध असतो. ज्या लोकांचा धंदा आमच्या कामामुळे बंद पडायची भीती निर्माण होते, ते लोक मारायला येतात, ते लोक आमच्यावर अटॅक करतात. शिक्षण, आरोग्य, गरिबी, उपासमारी, बेरोजगारी हे आपल्या पुढचे प्रश्न आहेत का अंधश्रद्धेच्या विळख्यात अटकून पडणं हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. मला सुद्धा वाटलं की समाजाचे जे खरोखरचे प्रश्न आहेत ते प्रश्न शोधणे आणि त्यावर काम करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मी जो काही कॉर्पोरेट जॉब करत होतो तो मी सोडला आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ काम करण्याचं ठरवलं. डॉक्टर दाभोलकर जरी आज आमच्यासोबत नसतील, शरीराने ते आमच्यासोबत नाही आहेत, परंतु त्यांचे विचार नक्कीच आमच्यासोबत आहेत आणि आम्ही ते जोमाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही विचारांची लढाई आहे, ही थांबणं शक्यच नाही आहे, ती पुढे जातच राहणार आहे.